बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आम्ही सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असून आज संध्याकाळी 6:30 त्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. राष्ट्रीय विषयावर काही भाष्य करणार नाही असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार महाराष्ट्राच्या संदर्भात काही असेल तर तो बोलतो, बाकीचा राष्ट्रीय विषय असेल तर ते पवारसाहेब, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल बोलतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार म्हणाले की गेल्या 2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्रावर जी काही संकटं आली त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश होता, त्यामुळे या काळात महाविकास आघाडीने चांगलं काम केलं आहे. साहेबांनी एखादं वक्तव्य केलं त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही, असं अजित पवार म्हणाले. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.